मराठीचा हा गोडवा आहे, प्रत्येक प्रदेशातला हा गोडवा किंवा प्रत्येक विभागातला गोडवा हा अतिशय वेगळा अशा प्रकारचा गोडवा आहे. अरण्याची भाषा, डोंगराची भाषा, वाऱ्याची भाषा, सागराची भाषा, अशी प्रत्येक भाषा कलाकलाने ज्या प्रकारे बदलत जाते त्याच प्रकारे आपली मराठी देखील बदलत जाते. आणि म्हणूनच महाराष्ट्र देशाला प्रणाम करताना दगडांच्या देशा, नाजूक कोमल फुलांच्या देशा, करवंदीच्या काटेरी बकुळ फुल आणि प्राजक्ताच्या तळदारी देशा अशा अनेक तऱ्हेनं आपण या ठिकाणी या भूमीला संबोधलंय. आणि त्याचसोबत आपण या भूमीचा उल्लेख करताना आणि या भाषेचा उल्लेख करताना आपलं मन आणि आपलं ऊर याकरता भरून येतं, कारण या भूमीने भारत मातेला एक अभिमान दिला, एक स्वाभिमान दिलाय. आणि परकीय आक्रांत्यांच्या जाळातनं देशामध्ये पहिल्यांदा स्वराज्य स्थापन करण्याचं काम या मराठी भूमीने या ठिकाणी केलेलं आहे, याचा एक फार मोठा अभिमान आपल्याला आहे.